आज आपण काडीपेटीच्या काड्याच्या सहाय्याने सुंदर अशी पझल बनवूयात. त्यासाठी फक्त लागणार आहे आपल्याला घरातील काडीपेटीतल्या काड्या. काड्यांची संख्या न बदलता ह्या तीन समभुज त्रिकोणांपासून चार समभुज त्रिकोण करता येतील का? चला पाहूयात. पहिली ही काडी घेऊयात आणि इथे अशी ठेवून देऊयात. दुसरी ही इथे फिक्स करूयात आणि तिसरी इथे. अशा प्रकारे एक, दोन, तीन आणि मधला जो छोटा आहे असे चार समभुज त्रिकोण तयार झालेले आहेत. कोणत्याही तीन काड्या हलवून चार चौरसाचे आपल्याला तीन चौरस करता येतील का? चला पाहूयात. पहिली ही काडी घेऊयात, इथे ठेवून देऊयात. दुसरी ही उचलूयात, इथे ठेवून देऊयात आणि तिसरी ही इथे फिक्स करूयात. अशा प्रकारे एक, दोन, तीन चौरस तयार झालेले आहेत. दिलेल्या पॅटर्नमध्ये आपल्याला एकच चौकोन दिसतोय. कुठल्याही तीन काड्या हलवून आपल्याला तीन चौकोन तयार करता येतील का? बघूयात. ही काडी हलवूयात इथे तयार, इथे दुसरी काडी हलवूयात, ती इथे ठेवूयात आणि ही तिसरी काडी इथे ठेवूयात. पाहिलं, एक, दोन, तीन चौकोन तयार झालेत. एका त्रिकोणाच्या तीन काड्या आणि आणखी एक्स्ट्रा तीन काड्या वापरून आपल्याला चार त्रिकोण तयार करता येतील का? बघूयात आपण. ह्या तीन काड्या आता ह्या त्रिकोणावर अशा ठेवूयात. बघा, झाले की नाही चार त्रिकोण तयार? हा एक, दोन, तीन आणि खालचा चार. हा एक काड्यांचा सुंदर असा कुत्रा तयार झालेला आहे. हे त्याचं तोंड, हे शेपूट आणि हे पाय. आपल्याला कुठल्याही दोन काड्या हलवून या कुत्र्याचं तोंड विरुद्ध दिशेने करता येईल का? बघूयात. ही काडी आपण अशी वळवून घेऊयात आणि ही दुसरी उचलून आपण इथे ठेवून देऊयात. झालं की नाही हे तोंड दुसऱ्या साईडनी आणि इथे जे शेपूट